बाकीच्या राजकीय पक्षांमध्ये हे धुडगूस चालू असेल तर धुडगूस चालू दे, मी या आपल्या पक्षामध्ये हे चालू देणार नाही। पक्षातल्या पक्षात अंतर्गत एकमेकांविषयी जर कोणीही फेसबुक वरती व्हाट्सअप वरती जर समजा कोणत्याही प्रकारच्या कॉमेंट केल्या त्याला एक क्षण भरही मी परत पक्षात ठेवणार नाही। मुंबईत राज्यभरातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय बैठकीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सर्व महाराष्ट्र सैनिकांना मार्गदर्शन करत त्यांची चांगलीच कान उघडणी सुद्धा केली आहे। आपल्या भाषणादरम्यान राज ठाकरे यांनी मनसेचे पदाधिकारी सुस्तावले आहेत, त्यांच्या डोक्यात निवडणुकांचे वारे सुरू आहेत अशा कठोर शब्दात सर्व पदाधिकाऱ्यांची कान उघडणी केली। सोबतच माझे बोलणे माझे विचार माझ्या भूमिका लोकांपर्यंत पोहोचवा, जर मनसेच्या पदाधिकाऱ्याने किंवा कार्यकर्त्याने पक्षांतर्गत एकमेकांविरोधात सोशल मीडियावर एक जरी पोस्ट केली तर याद राखा, असा इशारा सुद्धा यावेळी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे। तर महाराष्ट्रात केव्हाही निवडणुका लागू शकतात, यंदा सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणावर होणार आहे, त्यामुळे आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत वेगाने पोहोचायला हवं असं मार्गदर्शनही यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलं आहे। राज्यभरातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय बैठकीत काय म्हणाले मनसे प्रमुख राज ठाकरे पहा सविस्तर। ज्या राजकारणाबद्दल आपण ज्याला बोलतो किंवा राजकारणामध्ये येणार त्याला तुम्ही तुच्छ मानता आणि तुच्छ मानल्यानंतर त्याच राजकारणासाठी दोन दोन तास उभे राहून तुम्ही मतदान करता, मग ते तुच्छ कसं? मग कोणासाठी मतदान करायला जाताय तुम्ही? ही जी कीड लागली आहे ना आपल्याकडे, एक तर जातीच्या नावाने द्यायचं मतदान करायचं, नाही तर काहीतरी धर्माच्या नावाने करायचं, नाहीतर आपल्या नातेवाईक म्हणून काहीतरी करायचं। बाहेर या जागेवा, या महाराष्ट्राने देशाचं प्रबोधन केलं होतं आजपर्यंत, देशाचं त्या महाराष्ट्राचं प्रबोधन करायची वेळ येते। जे उत्तर त्या बाहेरच्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश बिहार आणि या सगळ्या भागांमध्ये ज्या प्रकारचं राजकारण चालतं ना त्या प्रकारचं राजकारण आपल्याकडे महाराष्ट्रात घुसायला लागलंय। या सगळ्या राजकारणाला लोकांनी जाब विचारला पाहिजे, ज्याला मत मागायला येतील ना त्याला जाब विचारले पाहिजे, ते काय करतात तुम्ही? या कोणालाही प्रश्न विचारायचे नाहीत, प्रश्न विचारायचे आम्हाला। आणि हे ज्या प्रकारचं स्लो पॉइजन जे आतमध्ये पसरवतात ना लोकांमध्ये, मला असं वाटतं की त्या तिथल्या तिथे तुम्ही छाटणं गरजेचं आहे, बोलून छाटणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी तुम्ही सतर्क असणं गरजेचं आहे। मी माझ्या भाषणामध्ये काय बोलतो, माझ्या मुलाखतींमधनं काय बोलतो, माझ्या पत्रकार परिषदांमधनं मी काय बोलतो, त्याचे मुद्दे तुम्ही काढले पाहिजेत, ते मुद्दे तुम्ही सतत बोलत राहायला पाहिजे, त्याचा प्रचार करत राहायला पाहिजे। आंदोलन केलं, राज ठाकरे बोलले, आंदोलन उभं राहिलं, आंदोलन संपलं, झालं सगळं विसरले, रोजच्या कामाला लागले, असं जर समजा होणार असेल तर परत 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 किती वेळ करायचं, किती वेळ सांगायचं? आणि जर समजा तुम्ही प्रमुख पदांवरती जर समजा आहात तर त्या पदाची तुम्हाला शान राखली पाहिजे, ज्या पदावरती तुमची पक्षाने नेमणूक केलेली आहे त्या पक्षाचा आदर तुम्ही केला पाहिजे। जे तुमच्या बरोबरचे जे तुमच्या आपल्या बरोबरचे जे सहकारी आहेत या सगळ्या सहकाऱ्यांना तुम्ही काहीतरी सांगितलं पाहिजे, काहीतरी दिलं पाहिजे, तुम्ही पण त्यांच्यातले जर समजा होणार असाल आणि वाद घालत बसणार असाल कसं होणार जर सांगा मला? बाकीच्या राजकीय पक्षांमध्ये हे धुडगूस चालू असेल तर धुडगूस चालू दे, मी या आपल्या पक्षामध्ये हे चालू देणार नाही। मगाशी तुम्ही बाळा नांदगावकरांचं भाषण ऐकताना त्यांनी एक विषय काढला सोशल मीडियाचा, मी तुम्हाला आत्ता सांगून ठेवतो, जर समजा पक्षातल्या पक्षात अंतर्गत एकमेकांविषयी जर कोणीही फेसबुक वरती व्हाट्सअप वरती जर समजा कोणत्याही प्रकारच्या कॉमेंट केल्या त्याला एक क्षण भरही मी परत पक्षात ठेवणार नाही। सोचले मी खूप पुरवले आजपर्यंत, झालं तेवढं खूप झालं,
तुम्हाला तुमचं काम जर सांगायचं असेल तर त्या माध्यमाचा उपयोग करा, पण तुम्हाला एकमेकांची उणीधुणी जर काढायची असतील त्या माध्यमावरती काढून तर बघा। आणि जर असं कोणी काढलं असेल तर ते माझ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे। हर्षल देशपांडे आहेत, सचिन मोरे आहेत किंवा इतर आमचे पक्षातले नेते आहेत, त्यांच्यापर्यंत ते पोहोचलं पाहिजे, माझ्यापर्यंत ती गोष्ट आली पाहिजे।